Hello everyone, welcome to BSc Agri Student Guide. So friends, this lecture we have to see Agro 112's mid semester question with answers. तर हे जे क्वेश्चन पेपर आहेत जे Agro 112 साठी ते गोविंद रावजी निकम कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर जे मणकी पालवणला आहे कोकणमध्ये त्या ज्या कॉलेजचे जे मिड सेमिस्टर क्वेश्चन पेपर झालेला आहे Agro 112 साठीचा हा क्वेश्चन पेपर काल झाला होता त्याचा आपण आज डिस्कस करत आहोत. याचा फायदा जे बाकीचे जे कॉलेज आहेत त्यांनाही होणार आहे. त्यासाठी जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सरही देण्यात आलेले आहेत. त्याशिवाय त्या क्वेश्चन संदर्भात बाकीची जी आपण डिस्कशन केलेलं आहे त्यामध्ये चर्चाही केलेली आहे. ओके, तर जे हे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला पाठवलेले आहेत अपेक्षा नायकोडी या विद्यार्थ्यांनी, तिचे स्पेशल थँक्स. ओके, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर बी एस ॲग्री स्टडींग गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले जे पी डी एफ नोट्स हवे असतील तर बी एस ॲग्री /ॲग्री एम पी एस सी स्टडींग गाईड या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण पाहूया पहिला क्वेश्चन. -- इज डिफाईन्ड ॲज जनरलाइज्ड ॲव्हरेज कंडिशन ऑफ वेदर ऑफ प्लेस ऑर रिजन. आणि याचे ऑप्शन आहेत पहा, वेदर, क्लायमेट, ॲटमॉस्फियर अँड सोलार रॅडिएशन. आणि याचं राईट आन्सर आहे क्लायमेट. जे आपलं जनरलाइज्ड ॲव्हरेज कंडिशन असतं एखाद्या वेदरचं एखाद्या प्लेसवरचं किंवा एखाद्या टाईमचं याला म्हणायचं क्लायमेट. ओके, आणि क्लायमेट आणि वेदर यामधील तुम्हाला डिफरन्स एक अगदी चांगल्या प्रकारे माहीत असला पाहिजे की जेणेकरून कोणताही क्वेश्चन आला तरी वेदर आणि क्लायमेट यामधला डिफरन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे. ओके, अजून एक क्लायमेटची डेफिनेशन पहा. क्लायमेट इज डिफाईन्ड ॲज ॲव्हरेज कंडिशन ऑफ वेदर ऑफ अ प्लेस ऑर रिजन. म्हणजे काय असतं पहा, इट इज डिस्क्राईब्ड फॉर लॉंगर स्पॅन ऑफ टाईम अँड फॉर अ लार्जर एरिया सच ॲज झोन. त्याचप्रमाणे रिजन, स्टेट, कंट्री हे काय असतं, क्लायमेट जे असेल ते मोठ्या एरियासाठी ॲव्हरेज कंडिशन असेल. ओके, आणि क्लायमेटमध्ये काय असतं, लॉंग टर्म चेंजेस असतात लॉंग. आणि काय असतं, इट रिक्वायर्स लॉंगर पिरियड फॉर चेंजेस. ओके, त्याचप्रमाणे काय असतं पहा, क्लायमेट हे मॉडिफाय करण्यासाठी डिफिकल्ट असतं. आणि हे कशासाठी वापरलं जातं, फॉर ॲग्रिकल्चरल प्लॅनिंग, याच्यासाठी हे क्लायमेट आपण यूज करतो. ओके, त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर सेकंड. --% कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. तर ऑप्शन्स आहेत 76, 78, 71, 21. तर ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे, तर याचा राईट आन्सर आहे 78%. पण आपण जर एक्झॅक्ट पाहायला गेलो तर जे नायट्रोजन आहे त्याचं जे पर्सेंटेज आहे ते आहे 78.084. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचं जे पर्सेंटेज आहे ते आहे 20.94. त्याचप्रमाणे जे ऑर्गॉन आहे, ऑर्गॉन त्याला AR म्हणतात, ऑर्गॉन आहे 0.937 इतकं जे पर्सेंट आहे ते इतक्या सर्व जे कंपोजिशन आहे त्यांचं होईल जे गॅसेस आहेत. ओके, त्यानंतर आपण पाहूयात क्वेश्चन नंबर थर्ड. द डिक्रीज ऑफ टेम्परेचर विथ इन्क्रीज इन हाईट ॲट ॲव्हरेज रेट ऑफ अबाउट 6.5 degrees Celsius पर किलोमीटर इज कॉल्ड ॲज. अँड ऑप्शन्स आर रॅडियंट फ्लक्स डेन्सिटी, इमिसिव्हिटी, लॅप्स रेट अँड इन्सोलेशन. आणि याचं राईट आन्सर आहे लॅप्स रेट. ओके, नाव जो आपला कन्सेप्ट आहे, क्वेश्चन फॉर आन्सर इन कमेंट बॉक्स. आन्सर इन कमेंट बॉक्ससाठी क्वेश्चन नंबर फोर्थ आहे पहा. ओके, लॉंग डिस्टन्स रेडिओ वेव कम्युनिकेशन इज पॉसिबल बिकॉज ऑफ --- ॲटमॉस्फिअरिक लेअर. ज्या लॉंग डिस्टन्स रेडिओ वेव्ज आहेत कम्युनिकेशनसाठी आपण यूज करतो त्या कोणत्या लेअरमध्ये आपल्याला पॉसिबल असतात. अँड ऑप्शन्स आर आयनोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, ट्रोपोस्फियर, एक्झोस्फियर.
तर या कोणत्या लेअरमध्ये आपल्याला लॉंग डिस्टन्स रेडिओ वेव्ज पॉसिबल असतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, नाव आपला जो कन्सेप्ट आहे, जे ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत, मागचं जे लेक्चर झालं लँग्वेज 111 या विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेले आहेत, पण यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी नाव मेन्शन केलेलं आहे. तर त्यामध्ये पहा, फार्मसन सिद्धेश्वर जाधव, अनुजा गामणे, तनुज म्हात्रे, सानिका पाटील, पूजा बघाले, वैष्णवी पुंडे, स्मृती माने, आरती बरकाले, संतोष लांडगे, स्नेहल पंडित, प्रतीक्षा गाले, खुशी शिरसाठ, या विद्यार्थ्यांनी सर्वांनी आन्सर दिलेला आहे. पण यांचं बरोबर किंवा राईट असं चुकीचं असं न करता सर्वांचीच मी या ठिकाणी नावं मेन्शन केलेली आहेत. ओके, तर असंच तुम्ही कमेंटमध्ये आन्सर देत राहा, एक दिवस तुम्ही एक नक्कीच यशस्वी व्हाल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, द थिकनेस ऑफ गॅसेस एनवलप इज इक्वल टू --% ऑफ अर्थ्स मीन रेडियस, अँड ऑप्शन्स आर 1%, 0.5%, 2% अँड 25%. आणि याचं राईट आन्सर आहे 1%, म्हणजे जे गॅसेस एनवलप आहे आपल्या पृथ्वीच्या सभोवतालचं, त्यामध्ये जे गॅसेसचं एनवलप आहे ते आहे 1%. ओके, नाव क्वेश्चन नंबर 6, रेडियस विथ वेवलेंथ रेंज 4.0 to 100 μ इज डिफाइन्ड ॲज --, शॉर्ट वेव रेडिएशन, सोलार रेडिएशन, लॉंग वेव रेडिएशन अँड रॅडियंट फ्लक्स. आणि याचं राईट आन्सर आहे लॉंग वेव रेडिएशन. ओके, मला हे सुद्धा माहिती पाहिजे की जे शॉर्ट वेव रेडिएशन आहे त्याचं किती वेवलेंथ असेल. तर जे शॉर्ट वेव रेडिएशन आहे पहा, त्याची जी वेवलेंथ आहे 0.15 to 4.0 μ एवढी जी आहे ती शॉर्ट वेव रेडिएशनची असते. रॅडियंट फ्लक्समध्ये काय आहे पहा, रॅडियंट फ्लक्समध्ये म्हणजे काय आहे, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिसिव्ड ऑन युनिट सरफेस इन युनिट टाइम, म्हणजे जी सर्व जी आपली एनर्जी असेल ती रॅडियंट फ्लक्समध्ये असेल. नाव क्वेश्चन नंबर 7, --, इज कॉल्ड ॲज सीट ऑफ वेदर फेनॉमेना, अँड ऑप्शन्स आर ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर. तर यामध्ये ट्रोपोस्फिअरला काय म्हणतात हे आपल्याला पाहायचं आहे. आणि याचं राईट आन्सर आहे ट्रोपोस्फिअर, की जे आपले जे वेदरचं फिनॉमिना आहे त्याचं सीट आहे. ओके, त्याचप्रमाणे ट्रोपोस्फिअरबद्दल आपल्याला बाकीची जी माहिती करून घ्यायची आहे पहा. तर काय आहे ट्रोपो, मीन्स काय आहे, मिक्सिंग ऑर टर्ब्युलन्स, अँड स्फिअर मीन्स रिजन. त्याचप्रमाणे हे जे याचं अल्टिट्यूड किती असतं, अबाउट 11 किलोमीटर, अँड या लेअरमध्ये 75% टोटल गॅस आढळतात. आणि जे वॉटर वेपर असतं आणि जे ॲरिसोल्स असतात हे सर्व जास्तीत जास्त करून या स्फिअरमध्ये आढळतात. ओके, आणि याचं जे ॲव्हरेज अल्टिट्यूड आहे ते 11 किलोमीटर आहे. त्यानंतर जे इम्पॉर्टंट आहे पहा, यामधील टेम्परेचर इन ट्रोपोस पॉज इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट अबाउट -57°C. ट्रोपोस पॉजमधील जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते -57 असतं. हे होती सर्व जी माहिती अबाउट ट्रोपोस्फिअर. ओके, नाव लेट्स सी अबाउट द क्वेश्चन नंबर 8, द हीट एनर्जी रिसिव्ड फ्रॉम सन इज नोन ॲज रेडिएशन, रिफ्लेक्टिव्हिटी, इमिसिव्हिटी अँड सोलार इन्सुलेशन. अँड राईट आन्सर इज सोलार इन्सुलेशन. तर इन्सुलेशन काय आहे पहा, इनकमिंग सोलार रेडिएशन ऑर एनर्जी रिसिव्ड ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज नोन ॲज इन्सुलेशन. त्यानंतर इमिसिव्हिटी, इमिसिव्हिटी म्हणजे काय आहे पहा, हा एक रेशो आहे, रेशो ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड बाय सरफेस ॲट द स्पेसिफिक वेवलेंथ अँड टेम्परेचर टू द रेडियंट एनर्जी. तर हा एक रेशो आहे.
ओके तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर बेस ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले जे PDF नोट्स असतील हवे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप बेस ॲग्री MPSC स्टडी गाईड या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन करू शकता बेस ॲग्री स्टडी गाईड. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, आपण पाहूयात त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. डॅश इज द फ्रॅक्शन ऑर परसेंट ऑफ रिफ्लेक्टेड सोलार रेडिएशन फ्रॉम द सर्फेस टू इनकमिंग सोलार रेडिएशन. अँड ऑप्शन्स आर अल्बेडो, सोलार कॉन्स्टंट, ट्रान्समिटिव्हिटी ऑन नन ऑफ दिस. आणि याचं राईट आन्सर आहे अल्बेडो. अल्बेडो म्हणजे काय आहे पहा, इट इज द फ्रॅक्शन ऑर परसेंट ऑफ द रिफ्लेक्टेड सोलार रेडिएशन फ्रॉम द सर्फेस टू इनकमिंग सोलार रेडिएशन. म्हणजे आपण रेज पाहिल्या असतील पहा, किंवा आरशावर आपण जेव्हा एखादं बीम मारतो लाईट बीम तेव्हा तो रिफ्लेक्ट होतो. ओके, इट इज युजली रेफर्स टू रिफ्लेक्टिविटी ऑफ पर्टिक्युलर बँड ऑर पोर्शन ऑफ स्पेक्ट्रम. ओके, आणि याला अजून एक डेफिनेशन कशी म्हणता येईल पहा, इट इज द रेशो ऑफ रिफ्लेक्टेड रेडिएशन टू टोटल इन्सिडेंट रेडिएशन्स. त्याचप्रमाणे जे आपलं अल्बेडो क्रॉप सर्फेस असतात, क्रॉप सर्फेसचे जे अल्बेडो आहे त्याची रेंज काय असते पहा, इट इज रेंज बिटवीन 23-30%. ओके, तर हे होतं सर्व अल्बेडोबद्दल. नाव क्वेश्चन नंबर 10. डॅश इज द सायन्स ऑफ ऑल रिलेशन्स ऑफ ऑल ऑर्गॅनिझम्स टू ऑल देअर एन्व्हायरमेंट. अँड ऑप्शन्स आर ॲटमॉस्फिअर, इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट, बायोस्फिअर. तर याचं राईट आन्सर आहे इकॉलॉजी. तर मित्रांनो, हे होते आपले 10 क्वेश्चन्स फॉर मिड MCQ. हे होते आपल्या जे गोविंदरावजी निकम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर माणकी पालवण आहे यांना हे क्वेश्चन होते. याचं सर्व फायदा क्वेश्चन्सचा तुम्हाला होईल असा आमचा हेतू आहे. तर मित्रांनो, स्पेशल थँक्स टू प्रफुल्ल देवगाडे, हा जो विद्यार्थी आहे यांनी आपल्याला हा लोगो तयार केलेला आहे बेस ॲग्री स्टडी गाईड बाय प्रफुल. तर हा विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत आहे. वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या कॉलेजमध्ये तो शिकतो आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे तुम्हीही आम्हाला मदत करत रहा, जे काही अपडेट्स असतील ते देत रहा. तर मित्रांनो, आता भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.